नमस्ते, मैं फ्लावर तवा भाजी बनवते आहे. ती पण बिना तेलाची, ऑइल फ्री. त्याचं साहित्य दाखवते. हा फ्लावर आहे, साफ करून आहे ना, शिजवून आहे ना, म्हणजे थोडीशी वापेला लावला होता, म्हणजे थोडा वाप लावून घेतला आहे. 2 कप आहे फ्लावरचे तुरे. त्यासाठी हे 2 कांदे आहे, 1 चमचा जिरा घ्यायचा आहे, आणि हा गरम मसाला आहे, 4 लवंग आहेत, 2 इलायची आहेत, हे दालचिनीचा तुकडा 1 इंचाचा, आणि कोथिंबीर आहे कापून घेतली आहे, हे मीठ आहे, आणि ह्या लाल सुक्या मिरच्या आहेत, ह्या 4 आहेत सुक्या मिरच्या. त्यासाठी हे टोमॅटो आहेत, हळद आहे, हे अद्रक आहे, हे 3 हिरवी मिरची घेतली आहे, आणि हे 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत. या 4 लसूणच्या पाकळ्या आहेत. आता कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. पहिले आहे ना, हे मी 2 कांदे घेतले आहेत ना, हे जरासे चिरते आणि गॅसवर भाजायचे आहेत, म्हणजे ते जरा फोडायचे, हवा जायला पाहिजे ना, असे फोडून घ्यायचे. हे बघा, असे भाजायचे आहेत. असे गॅसवर आहे ना, ते थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत. असे ना थोडे भाजून घ्यायचे, असे चांगले. असं आहे ना, चिमट्यात पकडून असं भाजून घ्यायचं, चांगलं त्याची वाफ गेली पाहिजे. हा दुसरा पण कांदा आहे ना, असं भाजून घ्यायचं. दोन्ही कांदे आहे ना, असे चांगले वाफ लावून घ्यायचे गॅसवर. आता कांदे भाजून घेतले आहे. हे कांदे भाजून घेतले होते ना, हे असे त्याचे हे करून भाग घ्यायचे, असे का सोलून काढून घ्यायचे. हे असे तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण कधी वाटायचे आहेत. आता तवा तापला आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना, मी 1 चमचा जिरं टाकते, म्हणजे फ्लावर तवा भाजी. म्हणजे हे आहे ना, सर्व भाजायला आहे ना, हे असं लोखंडी तवा पाहिजे भिडाचा. त्याच्यामध्ये हा गरम मसाला टाकते भाजायला. वेलची आणि दालचिनी, लवंग असे टाकलेत भाजायला. आता याचं भाजलं आहे. आता त्याच्यामध्ये हे कांदा भाजला आहे ना, हे तुकडे केले आहे, हे आता त्याच्यामध्ये भाजायला टाकते. आता त्याच्यात आल्याचे तुकडे टाकले. आता सुकी मिरची घेतली आहेत ना, हे आता तुकडे करून त्याच्यामध्ये टाकते. आलं, मिरची वगैरे सर्व टाकले. आता हळद टाकते, हे थोडीशी हळद टाकते. आता त्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकते, किती, 1/2 कप. आता मी गॅस बंद करते आणि हे काढून घेते, कारण ह्याचे ना हे वाटून बारीक करायचं आहे, पेस्ट बनवायची आहे त्याची. गॅस बंद करून आहे ना, हे आता मी काढून घेते. गॅस बंद केला आहे. हे आता सगळं भाजून घेतलेलं होतं ना, पाणी बिणी सगळं त्याच्यामध्ये होतं, ते सगळं घेतलं आहे. आता याची पेस्ट बनवते. हे मसाला वगैरे भाजला होता ना मी, सगळा गरम मसाला, कांदा वगैरे, त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. आणि मी टोमॅटो घेतली होती ना, 2 टोमॅटो, त्याची पण ही अशी मी पेस्ट बनवून घेतली आहे. आता मी काय करते,
ही मिरची आणि लसूण आहे ना, ही मी अशी चेचून घेतली आहे बारीक जरा। आता मी हे गॅस पेटवलं आहे आणि हे फॅन ठेवलं आहे त्याच्यावर। आता ही लसूण आणि मिरची आहे ना त्याच्यामध्ये टाकते। हे लसूण आणि मिरची आहे ना भाजायला ठेवले, जरा भाजू द्या। हे कसं आहे माहिती आहे, बिना तेलाचं जेवण, म्हणजे ज्याला तेल चालत नाही ना, कोणाला आजारी माणसं असतात त्यांच्यासाठी हे बिना तेलाचं। आणि आपण कसं तेल टाकून पण करू शकता, असं नाही आपण तेल टाकून बी करू शकता। आपल्याला तेल टाकायचं असलं ना तर हे आत्ता टाकायचं। आता मी हे लसूण आणि मिरची टाकली आहे ना, तेव्हा आत्ता तेल टाकायचं तुम्ही, तेल टाकायचं असल्यास। आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकते। हे अशी चांगली हलवून घ्यायची, कारण ती कच्ची टोमॅटो कापली आहेत ना, पेस्ट बनवली आहे। हे चांगलं असं हलवत राहायचं, जरा का टोमॅटोला तेल सुटतो मग आपोआप। असं हे आता शिजू द्यायचं चांगलं। आता त्याच्यामध्ये आहे ना मी एक सगळा मसाला वाटला आहे ना तो टाकते। आता मी हे ना हा मसाला सगळा वाटला आहे ना, कांदा वगैरे, तो आता त्याच्यामध्ये सगळं टाकते। हे असं फिरवत राहायचं जरा, म्हणजे हे सारखं कसं हलवतच राहायचं आहे, ते कसं चांगलं तरसतं ना, मग तेल नाही ना त्याच्यामध्ये। आता त्याच्यामध्ये मीठ टाकते, म्हणजे आपल्याला चवीपुरती। 2 कप फ्लावर घेतला आहे ना, ते कसं सुका करायचं आहे आपल्याला, पातळ नाही करायचं आहे। आता थोडा गॅस बारीक करते आणि फ्लावर मी उबलून घेतले आहेत ना, म्हणजे हे उकडून घेतले आहेत वापेला लावून, जरा शिजून घेतले आहेत, ते टाकते। याला बोलतात फ्लावर तवा भाजी बिना तेलाची। तुमच्या घरात पण कोण तेल खात नसेल ना, तेल चालत नसेल तर अशा भाज्या करून द्यायच्या बिना तेलाच्या। गॅस जरा बारीक करते। हे कसं जरा सुकायला द्यायचं आहे, पाणी नाही पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे सुकीच भाजी। हे अशी चांगली आहे ना सुकून घ्यायची, पाणी नाही त्याच्यामध्ये पाहिजे। हे तर भाजी झालेली आहे, मी आता गॅस बंद करून तुम्हाला काढून दाखवते। फ्लावर तवा भाजी मस्त रेडी झालेली आहे। तुम्ही म्हणाल फ्लावर तवा भाजी म्हणजे काय, फ्लावर तवा भाजी म्हणजे तो तवा असतो ना आपला भिडाचा, लोखंडाचा तवा, त्याच्यामध्ये आहे ना ते सगळं साहित्य भाजून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामधून आहे ना ते लोखंडाच्या तव्याचं ते काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये, पण त्याचा स्वाद येतो असा चांगला, असं त्याच्यामुळे त्या भाजीला असं तवा भाजी म्हणून नाव पडलं आहे त्या भाजीला। असं म्हणजे माझी आई म्हणायची अशी की फ्लावर तवा भाजी, म्हणजे या तव्यामध्येच भाजायचं, म्हणजे त्याची टेस्ट वेगळी लागते बिना तेलाची। आणि मस्त तयार एकदम रेडी तयार झालेली आहे आणि छान पण झाली आहे। आणि तुम्ही पण करा बिना तेलाची भाजी, आधी एकदा करून बघा आणि नंतर वाटल्यास आपण तेल वापरा, छान झाली आहे। त्याच्यावर थोडीशी अशी कोथिंबीर पेरायची। भाजी एकदम मस्त फ्लावर तवा भाजी रेडी आहे।